चला मोठ्या मंडळींचे आशीर्वाद घ्या. सुमित्रा, सुमित्रा काय चाललंय हे? ऋषिकेश काय हे? नाना, आपल्या सौमित्रच लग्न आहे, तुम्ही प्लीज चोरू नका. कोण सौमित्र? मी ओळखत नाही कुठल्या सौमित्राला. व्हेरी गुड नाना, आता या सौमित्र बरोबर सगळ्यांनाच घराचं दार बंद कर. नाना, असं काय करताय? मला मान्य आहे तुमच्या मनाला लागलेला घाव जागा झाला, पण नाना ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या वळणावर सोडून पुढे निघालोय. घरच्या आघाडीवर हे सगळं ठीक केलंय आपण, आणि आता सौमित्र त्याचं आयुष्य नव्यानं सुरू करतो. मग आपण त्याला आशीर्वाद द्यायला नको का? नाना तुम्हीच म्हणता ना, काहीही झालं तरी रक्ताची नाती तुटत नसतात. अहो मग तो भाऊ आहे माझा, तुमचा मुलगा आहे तो नाना. मग हा विचार त्यानं भर लग्नाच्या मांडवातून पळून जाताना का नाही केला? आपल्या लहान भावाचं काय होईल याचा विचार केला का त्यानं? आपल्या बापाला, त्या सयाजीरावाला आणि त्या ऐश्वर्याला कसं तोंड द्यावं लागेल याचा विचार केला होता यानं? कुणाचाही विचार न करता त्यानं निवडला ना स्वतःचा मार्ग. तेव्हा कुठे गेली होती त्याची रक्ताची नाती? नाना वाट चुकलेलं वासरू जेव्हा घरी परत येत तेव्हा त्याची आई रागवते त्याच्यावर, पण पुन्हा प्रेमाने जवळ घेतेच ना. सौमित्र भाऊजी चुकले, पण त्यांना त्यांच्या चुकीचं पश्चाताप आहे. पश्चाताप? त्याला खरंच पश्चाताप झाला असता ना तर तो मला येऊन भेटला असता, बोलला असता. तुमच्या दोघांच्या आधारानं तिला खोटं सांगून इथं आणलं नसतं त्यानं. नाना सौमित्रनं काही खोटं सांगितलं नाही, त्यानं या लग्नाबद्दल आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं, पण तुम्ही नकार दिलात ना. दिला होता ना नकार? नकार दिला होता ना? पण ऐकलात का तुम्ही? मला एक कळत नाही, तुमच्याशी का बोलतोय मी? हे यांचं जाऊ दे ग, पण तुझं काय? तुला सांगितलं होतं ना इथे यायचं नाही म्हणून, तरी निखेल तू आलीस.